So welcome everyone, welcome to Sadeva classes. Today we are going to start your next lesson. The name of the lesson is necklace. काय नाव त्याचं? Necklace. आता necklace एक इतकं interesting आहे necklace जो part 1 आणि part 2 दोन त्याच्यामध्ये part मध्ये आहे. Necklace मध्ये तुम्हाला माहित आहे गळ्यातील हार. Now Mathilde. Mathilde was a pretty charming girl born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat. And so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. आता मातिले नावाची एक मुलगी होती. म्हणजे मुलगी म्हणजे एक मॅथिल्डे वुमन आहे. सो चार्मिंग गर्ल होती, परंतु तिचं जे काही म्हणतात ना जन्म सुद्धा असा झाला होता, साधा सुद्धा जन्म झाला होता, आणि ती तिचे खूप इच्छा आकांक्षा भरपूर होत्या. परंतु तिने सुद्धा काय केलं होतं, तिने एका अरिस्टोक्रॅटशी लग्न केलं होतं, आणि तो व्यक्ती काय होता तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये, सॉरी हर्सल मायनर ऑफिशियल, एक मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये तिचा एक ऑफिसर होता, त्या ठिकाणी तिने ते काय होतं लग्न केलं होतं त्या व्यक्तीने. तर मॅथिल्डे नावाची एक स्त्री आहे, वुमन आहे. शी ड्रेस प्लेनली, ती साधे सुद्धे कपडे घालायची. Because she had never been able to afford anything better. त्यामुळे जास्त काय महाग असं गोष्टी घेण्यासाठी तिला पैसे नसायचे किंवा तिला परवडत नसायचं, त्यामुळे ती काय करायची, साधे सुधे कपडे घ्यायचे, प्लेन वगैरे घ्यायचे. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिला तिचं घर आवडत नसायचं, घरामध्ये सर्व गोष्टी अशा पुअर म्हणजे येतात ना, साध्या साध्या गोष्टी असायच्या, साधे सध्या. त्यामुळे तिला असं वाटत ती लक्झरियस लाईफ कधी मिळेल किंवा काय असं तिला प्रश्न पडली पडवायचा. ऑल दिस थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेटियल मॅन्शन विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड. तिला असं स्वप्न पडायची मोठं असं घर असावं, त्याच्यामध्ये वेगळे रूम असावेत, आपले मित्रमंडळी यावी, खूप मस्त गप्पा मारावेत वगैरे वगैरे. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दिस वेअर द ओनली थिंग्स शी लव. आता तिच्याकडे बघा, महागातले कपडे नव्हते, महाग अशी ज्वेलरी नव्हती, महाग असं काहीच नव्हतं याकडे, पण तरी सुद्धा त्याचेच तिला स्वप्न पडायचे आणि तेच तिला आवडायचं. So she wanted so much to charm, to be envied, and to be sought after. तेच आवडायच्या गोष्टीमध्ये तिकडे नव्हत्या. शी हॅड अ रिच फ्रेंड, तिला एक श्रीमंत मैत्रीण होती, अ फॉर्मर स्कूलमेट, तिची एक शाळेतील वर्ग मैत्रीण होती, फॉर्मर स्कूलमेट ऍट द कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट म्हणजे इंग्लिश शाळा. होम शी अवॉइडेड व्हिजिटिंग, त्यामुळे ती तिकडे जात नव्हती. बिकॉज आफ्टरवर्ड शी वुड वीप द रिग्रेट, डिस्पेअर अँड मायझरी. मग तिकडे जाऊन मग परत तिच्याकडे हे आहे, आपल्याकडे हे नाही असं तिला वाटून ती परत जात नव्हती. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रॅम्प, होल्डिंग अ लार्ज एनवलप ऑन हिज हँड. लुक, ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. एके दिवशी काय झालं, एके संध्याकाळी काय झालं, तिचा नवरा त्या ठिकाणी आला, घरी आला, आणि त्याच्या हातामध्ये काय होतं, मोठ्याने असा काय म्हणतात ना आनंद व्यक्त करतो, आला त्याच्या हातामध्ये काय होतं, एनवलप होतं. एनवलप मध्ये काय होतं तर काहीतरी सांगत होतं की याच्यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी आहे. शी टोर ओपन, तिने काय केलं, एनवलप फाडलं एका बाजूने आणि ओपन द पेपर. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड टू विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. तर ते कार्ड, त्याच्यामध्ये कार्ड मध्ये काय लिहिलं होतं बघा, ते कार्ड होतं इन्व्हिटेशन कार्ड होतं. काय होतं कार्ड, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्जेस रॅम्पन्यू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस Louisa's company at the ministry on the evening of Monday, January 18th. त्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, what do you want me to do with that? And do you expect me to wear if I go? Okay, what do you expect me to wear? ती आता त्याला वाटलं की आपली बायकोला आनंद होईल, पण बायकोला आनंद झाला नाही, तर तिने ते इन्व्हिटेशन फेकून दिलं. इन्व्हिटेशन काय दिलं, तिने फेकून दिलं आणि ती म्हणाली की तुम्हाला काय वाटतं, मी या गोष्टी घेऊन मी जाऊ तिकडे, पण जाऊ तर कुठले कपडे घाऊ, तिला प्रश्न पडला होता. तिने त्या नवऱ्याला विचारलं. ही हॅडन थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड, त्याने तसा विचार केला होता, कारण कुठे जायचं म्हणजे आपल्याला चांगले कपडे हवे, चांगला ड्रेस आपल्या सगळी हवाय. द ड्रेस, ओके, द ड्रेस यू गो टू द थिएटर इन,
इट सीम्स व्हेरी नाईस. तो काय म्हणाला, अगं जाऊ थिएटरला आपण जातो ना पिक्चर वगैरे बघायला, तर तो ड्रेस घाल, तो ड्रेस तुला चांगला दिसतो, तो ड्रेस तुझ्या चांगला दिसतो, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. म्हणजे मला वाटतं तो चांगला ड्रेस आहे, तो तू घाल, तुला चांगला दिसत असेल तो. He stopped, turned, distressed to see his wife crying. He stuttered, what is the matter? Let's see, Mathilde, how much would a suitable dress cost? तुम्हाला तर बायको रडायला लागली, बघा बायको रडायला लागली. तुम्हाला एक काम करा बघा, तू मला सांग किती पैसे लागतील बरं तुझ्या नवीन ड्रेसला, सांग बरं. सो शी थॉट फॉर अ मोमेंट, तिने थोडा विचार केला, कम्प्युटिंग द कॉस्ट, तिने असं म्हणजे म्हणतात ना विचार केला की किती लागतील पैसे, असे मनातल्या मध्ये विचार करत होती. अँड ऑल्सो वंडरिंग वॉट अमाऊंट शी वुड शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल. आता ती म्हणाली की अशी एक किंमत सांगायची की नवऱ्याने नाही पण म्हटलं नाही पाहिजे, कारण जर खूप जास्त किंमत सांगितली नवरा म्हणेल की नको घ्यायचंच नाही, रिफ्युजल नको, इमिजिएट रिफ्युजल तिला नको होतं. ऍट लास्ट शी आन्सर्ड हेझिटंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 francs. मला माहित नाही किती, पण मला वाटतं 400 francs जर तुम्ही मला दिले तर त्याच्यामध्ये मला माझं समाधान होईल. सो ही टर्न्ड अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर इन द कंट्री नियर नंटेरी विथ अ फ्यू फ्रेंड्स. आता नवरा जो होता ना तो उसको थोड़ा टेंशन आ गया क्योंकि वो एक्जैक्टली उसके पास उतना ही पैसा था, थोड़े पैसे जरूर होते. एंड ते पैसे कशा ठेवते, त्याने पैसे कशासाठी साठवून ठेवले होते, तर त्याला गन घ्यायची होती. काय घ्यायची होती, गन, बंदूक घ्यायची होती, कशासाठी घ्यायची होती, तर समरमध्ये त्यांच्या देशामध्ये समरमध्ये जंगलामध्ये मित्रमंडळी जाऊन शिकार करतात. काही काही ठिकाणी शिकार अलाउड आहे, काही काही ठिकाणी माहित नाही मला, कुठे पण सहसा नाहीये. किंवा मग त्यासाठी त्याने गनसाठी ते पैसे जमा करून ठेवले होते. त्यामुळे त्याचा चेहरा असा उतरला, पेल म्हणजे काय, चेहरा त्याचा उतरला, उसका चेहरा पुरा असा हो गया. सो However, see, however he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. So, Navra kya maala, wo usko kya bola ki, dekho, main to aapka 400 francs mein tumhe de dunga, lekin bahut hi sundar aisa dress aap le lo, sundar aisa dress tu ghe. Kya laga? Bahut hi sundar aisa dress aap le lo, sundar aisa dress tu ghe. Samjha? Chalo. The day of the party drew near and Madam Luzel seemed sad, restless, anxious, and though her dress was ready. The dress tayar zala parun tari sudha tila tension ala, ti soshi udas disat hoti ani mhantat na adhir asi, restless asi disat hoti. So one evening what happened, her husband said to her, what is the matter, you have been acting strange these last 3 days. Kay zala gela 3 divasapasun tu ashi vegrich vagat ahes, kay zala bara, kai problem ahe ka, ka tujha dress sathi tula paise magitles tu, mi tula paise dile, maine aapko paisa de diya hai. तो ड्रेस तो आपका बन गया, सो व्हाट इज द मैटर, क्या हुआ. सो शी रिप्लाइड, आई एम अपसेट, आई हैव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेयर, आई वुड रादर नॉट गो टू द पार्टी. ती म्हणजे माझ्याकडे घालायला दागिने नाही, ज्वेल्स नाहीये, एक फुटका खडा सुद्धा नाही असं ती म्हणाली, एक खडा सुद्धा नाही घालायला, त्यामुळे मी पार्टीला जाणार नाही, मी पार्टीला येणार नाही, पार्टी जाणार नाही. ओ यू कुड वेअर फ्लावर्स, दे आर व्हेरी फॅशनेबल ऍट दिस टाइम ऑफ इयर. अगं तू फुलांचं काहीतरी बन, फुलं वापर, ते सुद्धा अशा वेळेस खूप येतात. शी वॉज नॉट कन्व्हिन्स, तिला ती आयडिया आवडली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे गेली आणि तिला सांगितली, बघ ना गं मला जायचंय, म्हणजे जाणे काय पार्टी मे, बट आय डोंट हॅव समथिंग टू वेअर ऑर लाईक दॅट. सो मॅडम फ्रॉस्टियर, तिची फॉरेस्टियर, went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it and said to Madame Luzel, choose my dear. First Mathilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. She kept asking, you have nothing else. See, तर ती जे मैत्रिणीकडे गेली, तिने आपला मोठा बराचसा कबड था, उसमें से कुछ ज्वेलरी निकाली, बोलो क्या ले जाइए, ले लो. तो तुम्हारे पास और कुछ नहीं है क्या, उसने कुछ बहुत सारे देखे, बोला ओ वाई येस आई डोंट नो वॉट यू लाइक. सडनली शी डिस्कवर्ड इन द ब्लैक सैटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस एंड हर हार्ट बिगन टू बीट विथ अन अनकंट्रोल डिजायर. तो वहां पे एक बॉक्स था बड़ा सा, उसमें एक नेकलेस था, तो बोले कि नेकलेस मुझे ये नेकलेस मैं ले सकती हूँ क्या. सो हर हैंड्स ट्रेम्बल एज शी टुक इट, शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक एंड स्टूड लॉस्ट in ecstasy as she looked at herself. Then she asked anxiously, would you lend me this, just this? Why? Yes, of course. She threw her arms around her friend's neck,
डेक्स्टरसली देन शी ऑफलेड विथ हर ट्रेजर राइट. देखो क्या हुआ बताता हूँ, आई टेल यू अगेन. सो लेट्स गो अहेड. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, पार्टी का दिवस उगड़ला होता. चलो अभी पार्टी आज के दिन होने वाली थी. मैडम लुइसेल वॉज अ सक्सेस, शी वॉज प्रिटियर देन ऑल अदर वुमेन, एलिगेंट, ग्रेशियस, स्माइलिंग एंड फुल ऑफ जॉय राइट. तो उसने जो भी सब ये सब किया था, जो भी नया ड्रेस, नया नेकलेस मतलब न्यू ड्रेस एंड नेकलेस ऑफ हर फ्रेंड, तो वो उसका सक्सेस हो गया था. एंड वो सबसे सुंदर वहाँ पे दिख रही थी. सो शी लुक वेरी ब्यूटीफुल. हाँ चलो आगे. शी डांस्ड वाइल्डली, सो शी डांस्ड वाइल्डली, उसने अच्छा सा डांस भी किया, अच्छा डांस खेला विद पैशन, फॉरगेटिंग एवरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्यूटी एंड सक्सेस फ्लोटिंग ऑन अ इन अ क्लाउड ऑफ हैप्पीनेस. माथिल्डा एंड हर हस्बैंड लेफ्ट अराउंड 4 o'clock इन द मॉर्निंग, 4 बजे बंद पार्टी चली रात्रि, पार्टी 4 बजे निकाले थे. वेन दे वेर फाइनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कैब, रात्रि ते निघाले, रात्रि त्यांना कुठे कॅब मिळाले, कॅब म्हणजे काय, कार, टॅक्सी. So they walked down towards the scene till they found one. They were dropped off there at their door in the Rue des Martyrs, and sadly it was all over for her. In front of the mirror, she took a final look at herself in her glory, but suddenly she uttered a cry. She no longer had a necklace around her neck. What is the matter? Asked her husband. She turned towards him, panic-stricken. I no longer have Madame Frostier's necklace. He stood up, distraught. What? How? That's impossible. Hey, kasa ka zala? Tujha necklace kuthe gela? Where is your necklace? So it is impossible. Dekho, where is necklace? It is impossible. Where is the necklace has gone? Where the necklace has gone? It is in the part 2, right? So let's begin the part 2 of this lesson. So we have seen that the necklace was lost. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak and in her pocket, everywhere, but they could not find it. Sab jagah unhone dhoonda lekin necklace udhar unko kahin nahi mila. Are you sure still had it on when you left the hall? He asked. Navrane vichala ka ga apan jo hall madhun nigalo, jab hum hall se nikle, aapke paas hi tha tere paas? Yes. I touched it in the hall at the ministry. मैंने touch किया था उसको. Okay, I touched when मैंने देखा गले में मेरा हार है. But if you had lost it in the street, we would have heard it fall. It must be in the cab. अगर रस्ते में गिरा होता तो आपल्याला आवाज आला असता. रस्त्यात पडला असता आपला आवाज आला असता. मला तो गाडी मध्ये पडला. Yes, that's probably it. Did you take this number? No. अगर गाडीत बसलो आपण नंबर घेतो का? नाही घेत असं कोणी. So they stared at each other, stunned. At last, Loisel put his clothes on again. I'm going back, he said. Over the whole route, we walked and see if I can make it. So, नवऱ्याने काय केलं, परत त्याने जे काही कपडे चेंज केले होते, कपडे पण त्याने जे दुसरे कपडे घातले तो निघाला, म्हणतो मी आता परत जातो. जिथे जिथे आपण गेलो, जिथून आपण आलो तिथे आपण जाऊया. मी जातो आणि सर्व ठिकाणी बघतो कुठे नेकलेस पडलेला आहे का. ही लेफ्ट, तो निघून गेला. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऍट ऑल नाईट, तिने त्याच कपड्यामध्ये रात्रभर राहिली. हर माइंड ब्लँक, तिचं डोकं एकदम म्हणजे ब्लँक झालं होतं, रिकाम झालं होतं. हर हसबंड रिटर्न ऍट अबाउट 7 o'clock, सकाळी 7 असं तो परत आला, पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. ही फाउंड नथिंग, कुछ नाही था उसके पास. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूज पेपर, टू ऑफर अ रिवॉर्ड टू द कॅब कंपनीज, एव्हरीवेअर द टायनीएस्ट ग्लिम्स ऑफ द होप लेड हिम. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ऍट दिस फ्राइटफुल डिझास्टर. देखो, ही वेंट द पोलीस मध्ये गेला, कंप्लेंट दिली, न्यूज पेपर मध्ये ऑफर दिली की नेकलेस मला भेटला असेल तर आणून द्या, त्याला बक्षीस मिळेल वगैरे वगैरे. So Loisel returned in the evening, a hollow, pale figure. He had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. ते तो काय म्हणाला, तुझ्या मित्रीला सांग की तो तुटला आपल्याकडून आणि तो आपण बनवायला दिलेला आहे. सो जैसे वो बन जाएगा मैं आपको वापस लाके दे दूंगी. So he wrote as he dictated. At the end of 1 week, they had lost all hope. एक हफ्ता चला गया, एक आठवडा झाला, त्यांना काही कुठे मिळालेलं नाही त्यांचा तो नेकलेस. So who suddenly looked aged declared, we must consider how to replace the jewel. आता म्हटलं की आता जेवल आपला हार तर मिळाला नाहीये, पण आता हा हार जर मिळाला नाहीये तर मात्र आपल्याला काय करायचं आहे. आता हा हार आपण तिला परत कसा देणार हे आपण ठरवायचं आहे. रिप्लेस करायचा, तिला द्यावाचं लागेलच की नाही.
एंड सो दे वेंट टू ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाइक द वन कंसल्टिंग देअर मेमरीज बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. ते ज्वेलरकडे गेले, या दुकान त्या दुकानात त्या दुकान त्या दुकानात, प्रत्येक ज्वेलरकडे जाऊन बघितलं की कुठेतरी तो आपल्याला नेकलेस, त्या प्रकारचा नेकलेस आपल्याला मिळेल. इन अ शॉप ऑफ द पॅलाइज रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली वॉट दे वेर लुकिंग फॉर. इट वॉज वर्थ 40,000 francs. किती रुपयाचा होता तो? 40,000 francs होता, 40,000 francs. दे कुड हॅव इट फॉर 636 आणि 36,000 द्यायला तो तयार झाला होता. राईट, येस, 36,000 द्यायला तयार झालेला होता. So they begged the jeweler not to sell it for 3 days and they made an arrangement that he would take it back the 34,000 francs if the other necklace was found before the end of February, right? So to ka matla ki 3 days konal deu naka, mi to are to ghun jail, kay ghun tumcha har ghun jail, tane tya jeweler la sangitla. Loser had forgot 18,000 francs which his father had left him. He वुड बोरो द रेस्ट. 18,000 होते, बाकीचे त्याला बोरो करायचे होते, उसने घ्यायचे होते. हे डिड बोरो, त्याने उसने घेतले. ही गेव नोट्स, मेड रुनस अग्रीमेंट्स, डिल्ट विथ एव्हरी टाइप ऑफ मनी लेंडर. प्रत्येकडे गेला, जिथे जिथे पैसे त्याला मिळणार तिकडे गेला. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 francs. बरोबर, तो पैसे कुठून त्याने अरेंज केले, सब जगह उसने पैसे अरेंज किया. अँड ही वेंट टू दॅट, और वो पैसे, त्याचे पैसे त्या ठिकाणी त्याला देऊन टाकले ज्वेलरला 36,000 francs. When Madame Luzel took the necklace back, Madame Frostier said coldly, "You should have returned it sooner. It might have needed it. I might have needed it." अगं लवकर आणून द्यायचं ना हार, जशी हार द्यायला गेली ना, ती म्हणाली की अगं मैत्रिणी, अगं माझे मैत्रिणी, मला लवकर आणून द्यायचा होता हार, जल्दी देणे का, मुझे भी चाहिए ना हार. From then on, Madame Luzel knew the horrible life of the very poor. But she played her part heroically. She dreamt that, sorry, the dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid, they changed their lodgings, they rented a garret under the roof. बघा, त्याने काय केलं, मी त्याला त्याला पैसे तर फेडायचे होते. सो वॉट दे डीड, क्या किया उन्होंने, घर, त्यांचं घर चेंज केलं, छोट्या घरात राहायला गेले. त्यांची जी घर कामवले, मेड म्हणजे घर कामवले, तिला पण काढून टाकलं, स्वतःची काम स्वतः करायला लागले ते. शी केम टू नो अ ड्रजरी ऑफ हाऊस वर्क, द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन. शी वॉश द डिशेस, द डर्टी लायनन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ऍट इच लँडिंग टू कॅच अ ब्रेथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. सामान्य माणसाकडे ती कपडे घालायला लागली, घरून कामं लागली, किचनची कामं केली, कचरा फेकायची कामं केली, पाणी आणायचं काम केलं, आणि सामान ठिकाणी राहिले, त्यामुळे घरात पाणी येत नव्हतं. सो शी हॅड टू बार्गेन ऑल मार्केट, स्क्वेरल क्वारल अँड फेस इन्सल्ट ऑन एव्हरी मिझरेबल सू. आणि प्रत्येक ठिकाणी ती बार्गेन करायला लागली, बाबा 10 रुपयाची भाजी 5 रुपयाला द्या, 20 रुपयाचे बटाटे 15 रुपयाला द्या, वगैरे ती बार्गेनिंग करायला लागली. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट टू गेट टाइम. त्यामुळे प्रत्येक महिन्याला त्यांना काही पैसे द्यायचे होते, त्यामुळे त्यांनी खूप स्वतःची राणी म्हणून सामान्य केली होती. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग. तो दररोज एक्स्ट्रा काम करायला लागला, डुईंग अकाउंट फॉर अ ट्रेड्समन अँड ऑफन लेट इन टू द नाईट. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 सॉस अ पेज. तो भरपूर एक्स्ट्रा कामं करायला लागली, त्यांनी मॅन्युस्क्रिप्ट वगैरे कॉपी करायला लागला, अशी टायपिंगची कामं त्यांनी घेतली. अँड धिस लाईफ लास्टेड 10 इयर. 10 वर्ष हे सर्व चालू होतं. At the end of the 10 years, they had paid off everything, even the interest. 10 varshanta tani sarva fedun takla hota, vyaj suddha, interest mhanje vyaj. Madame Luzel looked old. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? Ti vichar karat hoti, 10 varsha zale, jar majhya kadun to necklace harvla nasta, agar main wo necklace guma nahi deti to meri life kaisi hoti. How strange life is, how fickle, how little is needed for one is to be ruined or saved. One Sunday, as she was walking into the Champ Elysees, suddenly she saw Madame Frostier, still young, still beautiful and charming. So, त्यानंतर तिला एक मैत्रीण त्या ठिकाणी संध्याकाळी, she saw her friend, ती अजूनही सुंदर होती. Madame Luzel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now she has paid and she would tell her all that. Why not? She went up to her. Good morning, Jenny. The other astonished. To be addressed so familiarly by this common woman did not recognize her. She stumped. But madam, I don't know. You must have be a madam mistake. Tine tila olakla, parantu ji kai shrimanta tichi maitrin hoti, tine tila olakla tayar nahi. Now, no, I am Mathilde Luzel. Oh, her friend. Oh, my poor Mathilde. How have you changed? Yes, I have had some hard times since I lost
I last saw you and many miseries and because of you. Me, how can be that? You remember the diamond necklace that you lent to me where the ministry, to wear to the ministry party? Yes, well, I lost it. Oh, what do you mean? You brought it back? I brought you back another exact like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over, and I'm very glad. Madam Frostier was stunned. Why? Because you say that you bought a diamond necklace to replace mine. Yes, you didn't notice then. They were very similar, and she smiled with proud and innocent pleasure. Oh, Madam Frostier said, deeply moved, took both her hands. Oh, my poor Mathilde, mine was an imitation. It was worth 500 francs at most. काय झालं बघा, सांगतो तुम्हाला मी what happened. Most added from the story necklace by a manuscript. Okay, I'll tell you what happened.